तर तुम्हाला आताचं काही माहिती येते आहे, चीनने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपलं कसं जमवलेलं आहे. अरुणाचलमध्ये सुद्धा आपल्या इथं त्यांनी कब्जा करून ठेवलेलं आहे आणि चीनच्यासाठी या पद्धतीच्या व्यवस्था निर्माण करून देशाला तोडण्याचं काम भाजप आणि केंद्रातलं सरकार करते आहे, हे त्याच्यातला उद्देश आहे. आपण आता महाराष्ट्रामध्ये आता मी सीमेचं आलं, आपल्या पालघर जिल्ह्यातले अनेक गावं गुजरातनं आपल्या नकाशात घेऊन टाकली. महाराष्ट्रामध्ये आता उपमुख्यमंत्री महोदय यांनी संविधानिक व्यवस्थेची शपथ घेऊन ते राज्याचे उपमुख्यमंत्री झालेले, राज्यपाल महोदयांनी त्यांना गोपनीयतेची शपथ देऊन ते उपमुख्यमंत्री झाले. महाराष्ट्रामध्ये कायदा आपण अंधश्रद्धेचा कायदा पारित करून घेतो. आता अंधश्रद्धेचा कायदा पारित केल्यानंतर कायद्याचं रक्षण करण्याची जबाबदारी त्या संविधानिक पदावर बसलेल्या लोकांची असते. आता आंब्यानं पोरं होतंय असा म्हणणाऱ्या माणसाला हे गुरुजी म्हणत असतील तर मग राज्यातल्या जे कायदे आम्ही विधिमंडळात बनवतो त्या कायद्याचा अर्थ काय? म्हणून माझा मुद्दा असा आहे की त्यांनी अजून एकदा विचार करावा आणि जो शब्द बोललेला आहे, तुम्ही कायदे आयोगाचा तुम्ही सामान्य माणूस नाही आहे, देवेंद्र फडणवीस नाही आहे, तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आहात आणि तुम्हाला संविधानाच्या आणि कायद्याचं रक्षण करण्याची जबाबदारी जास्त बनते. तुम्हीच कायदा मोडाल, तुम्हीच संविधानाला तोडणार, मग सामान्य जनतेने कोणाकडे बघायचं? त्यामुळे माझ्या मित्राला माझा सल्ला आहे की त्यांनी दिलेला तो ज्या पद्धतीने बोलले आमचे गुरुजी आहेत ते अजून त्याच्यावर विचार करा. असर येणार आहे दिल्लीच. याच औरंगाबाद शहरामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी येऊन भाषण केलं की आम्ही नरेंद्र मोदी आणि अमित शहाचे हस्तगौ. तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा कसे वागतात लोकसभेत असो, राज्यसभेत असो आणि बाहेर असो, कसे लोकांना भय दाखवतात, ते कसे हस्तगौ आहेत ना, यांच्याकडून तुम्हाला काय पैसे करणार आहे? देश की हालत बहुत खराब है. देश में बैठी हुई नरेंद्र मोदी की सरकार ये जानबूझकर इस देश में हालत खराब करने की व्यवस्था बनाते जा रही है. मणिपुर के मामले में देश के प्रधानमंत्री न बोलना, वहां न जाना और जो कुछ भी मालूम, क्योंकि इंडिया अगाड़ी की जो सांसद वहां पे गए थे उसके बाद में जो मालूम आई, जिसके बाद में सभी सांसद राष्ट्रपति महोदय को मिले और वहां पे चीन का क्या हस्तक्षेप कर रहा है उसके बारे में भी माननीय राष्ट्रपति महोदय को बताया. हरियाणा में बीजेपी की सत्ता है वहां पर भी वही हाल है. जहां जहां बीजेपी की सत्ता है वहां पर ये माहौल बिगाड़ना चाहते हैं. तो इसका मतलब है कि देश को तोड़ना चाहती है और कांग्रेस से कदापि सहन करेंगे नहीं, क्योंकि कांग्रेस ने देश को आजादी मिला के दी और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के संविधान विचारधारा के आधार पर यह देश को आगे बढ़ाने का काम कांग्रेस ने किया. तो कांग्रेस इस देश को बर्बाद होते नहीं देख सकती, कांग्रेस संविधानिक व्यवस्था को बर्बाद होते नहीं देख सकती और हम इसको बचाएंगे और देश की जनता कांग्रेस के साथ खड़ी होगी. राहुल गांधी से डरते हैं नरेंद्र मोदी और इसलिए इस तरह का गैर कानून व्यवहार कर
संविधानिक व्यवस्था को खत्म कर कर इस तरह का वो ना संसद में आए, इसकी चिंता उनको लगी हुई है। तो राहुल गांधी जी से नरेंद्र मोदी डरते हैं और इसलिए ये कर रहे हैं। सर 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 कई बार कहा है यहाँ पे बी टीम का आरोप करता है हम महाविकास के साथ चलने के तैयार है, क्या कहेंगे सिंह? उन्होंने पेशकश की कि हम आपके साथ चलने के तैयार है। ऐसा कोई प्रस्ताव मेरे पास आया नहीं है, तो बाहर बोलना अलग बात होती है। आखिर कोई भी चीज का प्रस्ताव चाहिए ना, साथ में आना है ना, क्या मतलब होता है? आप भी हमारे साथ हो, ये सब चीजों में लिखित व्यवस्था बनना चाहिए और कोई प्रस्ताव होना चाहिए, बगैर प्रस्ताव से तो कुछ होता नहीं। तो ये इस तरह का गुमराह ना करे, ये हमारी भूमिका है। बाहर अगर वो बोलते हैं तो भाई वो तो हमारे से कोई बैठे ही नहीं ना, वैसी इस तरह की बातें ना करे और जनता को गुमराह ना करे। अरे अरे त्याच्या नंतर आपण तो विषय राहील ना, या विषयाचा चर्चेच नाही आमच्या जवळ तर आम्ही त्याला कुठे चर्चा करायची? तर कोई नुकसान नहीं होने वाला है, ये कांग्रेस की भूमि है महाराष्ट्र, और कांग्रेस विचारधारा के साथ जो लोग जुड़ेंगे, जो भी हमारे साथ चलेंगे, उनका फायदा होने वाला है। थैंक यू।